समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मला तिथून हटायचं नाही, परंतु या सरकारला हे आंदोलन मोडीत काढायचं. फार सिरियस झालेले मला आता पुण्याला हलवावं लागतंय, आमच्याकडे बाकी सुविधा नाही. पण माझी इच्छा अंतकरणापासून आहे की मला चौंडीत जायचंय, तसून माझं प्रांत्याग चौंडीतच करायचं आहे, ही माझी अंतिम भूमिका आहे. सर, आज 14वा दिवस आहे. गिरीश महाजन येऊन गेले, 2 दिवसाचं म्हणजे आश्वासन दिलं होतं, आज दुसरा दिवस संपला, नेमकी तुमची काय भूमिका आहे? माझी भूमिका आहे, मला इथून चौंडीला उपोषणस्थळी जायचंय. माझ्या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मला तिथून हटायचं नाही, परंतु या सरकारला हे आंदोलन मोडीत काढायचंय. गिरीश महाजन म्हणून 3 दिवस झाले, कुठलीही हालचाल त्यांनी केलेली नाही. त्यांना धनगरांचा प्रश्न सोडवायचाच नाही, फक्त हे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव या सरकारचा आहे. आणि मला आता इथून पुण्याला रेफर्स करण्याचा त्यांचा डाव चाललेला आहे की तुमची तब्येत फार सिरियस झालेली आहे, तुम्हाला आता पुण्याला हलवावं लागतंय, आमच्याकडे बाकी सुविधा नाही. पण माझी इच्छा अंतकरणापासून आहे की मला चौंडीत जायचंय, जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मला चौंडीत बसून माझं प्रांत्याग चौंडीतच करायचं आहे, ही माझी अंतिम भूमिका आहे.